नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे हा खूप महत्त्वपूर्ण आहे आले पिका संबंधित आहे आणि मित्रांनो आले लागवड करून काही शेतकऱ्यांना महिना आणि काहींना दोन महिन्यापर्यंत कालावधी जो आहे तो झालेला आहे परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये विविध रोग आळे आणि किडींचा प्रादुर्भाव जो आहे या स्थितीमध्ये जाणवत आहे आणि त्यामध्ये पाऊसही नाही नाही आहे त्यामुळे बराचसा प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव जो आहे तो जास्तीचा जाणवत आहे तर मित्रांनो आले पिकामध्ये पहिली फवारणी ही खूप महत्त्वपूर्ण असते आणि पहिल्या फवारणीपासून आपल्याला नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपल्याला कशा प्रकारच्या फवारण्या घ्यायच्या आहे यावर आपल्याला लक्ष देणे गरजेचं आहे काय की पहिलीच फवारणी जी आहे ती साधारणत कोणकोणते कीटकनाशक किंवा कोणकोणते बुरशीनाशक जे आहे ते पहिल्या सुरुवातीच्या फवारणीला आपल्याला फवारायचे त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं त्यामध्ये बदल करत जायचा जा। आहे तर हे स्टार्टिंगपासून खूप महत्त्वाचं असतं नंतर आपलं काय होतं की जे दोन चार पाचव्या फवारणीला आपल्याला वापरायचं किंवा प्रभाव जास्त असल्यानंतर वापरायचं तर ते आपण स्टार्टिंगलाच वापरतो आणि जे साधारण पुरुष किंवा स्वस्तात केल्या जाणाऱ्या फवारणे जे आहे ते आपण नंतर वापरतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही त्या कारणाने सुरुवातीपासून आपल्याला कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते फवारणीमध्ये पाहिजे जेणेकरून पिकाला पण त्याचा फायदा होईल आणि आपलं पण पैशाची बचत होईल या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सध्या स्थितीला थोड्याफार प्रमाणामध्ये करपा उगवते वेळेसच पानाला लागतो आहे थोड्याफार प्रमाणामध्ये उगवते वेळेसच कोंब पिवळे निपत आहे किंवा पानं पिवळे होत आहे आणि काही उगवल्यानंतर जे दोन तीन पानावर तुमचं पीक आहे तर काही पानं डायबॅक म्हणजे पान पिवळं होऊन गळून जात आहे अशा पद्धतीचं जे आहे ते सध्या स्थितीला बऱ्याचशा प्लॉटवर हा आजार जो आहे हा रोग जो आहे तर हा रोग नेमका काय आहे आणि हा कोणत्या औषधीने आपल्यावर त्याला नियंत्रण मिळवते तर मित्रांनो सर्वप्रथम पिवळापणा जो आहे तो हा थोड्याफार प्रमाणात मायक्रोन्यूट्रिशनची कमतरता आहे तर सर्वात प्रथम आपल्याला अळीवर नियंत्रण मिळवायचं आहे स्वस्तात कसं पद्धतीने देईल सिस्टमिक औषधं किंवा कॉन्टॅक्ट ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणारं जे आहे ते औषध तर ते आपलं वापरायचं आहे इमामॅक्टिन बेन्झोईड हे एक स्वस्तात औषध आहे आणि एकदम प्रभावी आहे आणि ह्या वातावरणात विशेषतः ते चांगल्या पद्धतीने काम करतं तर इमामॅक्टिन घ्यायचं आपल्याला वीस लिटर पंपाला दहा ग्रॅम एवढं त्यामध्ये एक बुरशीनाशक जे घालतोय आपण तर ते आपण अवतार घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाऊस पडल्यानंतरही काम करेल आता कॉन्टॅक्ट जर काम प केलं त्याने पाऊस जोपर्यंत पडत नाही तो तोपर्यंतही त्याचं काम करतं आणि पाऊस पडल्यानंतरही चांगल्या पद्धतीनं ते काम करतं तर आपल्याला हे घ्यायचं आहे वीस लिटर पंपाला तीस ग्रॅम या दोन्ही औषधाबरोबर ज्यांचं उगवणीला प्रॉब्लेम झाला होता किंवा पोळ पिवळं कोंब निघत होते तर त्यांनी मायक्रोन्युट्रन घेऊ शकता सेम सर्वच काही अडचण नाही वीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला एक चिली मिक्स कॉम्बी किंवा इतर कोणतंही सर्व मायक्रोमिट्रन असणारं घेऊ शकता किंवा स्पेसिफिक जर घ्यायचं असेल तर तुम्ही फेरस दहा ग्रॅम आणि झिंक दहा ग्रॅम हे जर व्यतिरिक्त घ्यायचं असेल तर मायक्रोमीट्रन न घेता हेही तुम्ही घेऊ शकता याने पिवळापणा बऱ्याचशा प्रमाणामध्ये कवर होईल आणि मित्रांनो अजून त्यामध्ये जर घ्यायचं झालं तर आपण एकोणावीस 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 या एक खताचंसुद्धा आपण त्यामध्ये वापर करू शकतो जेणेकरून आपलं जे, जे मुळांपासून जर आपल्याला अन्न उचलायला थोडाफार अडचण असतील किंवा कंडिशन जमिनीची थोडीशी वेगळी आहे त्यामुळे पानांद्वारेसुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात मा एन पी के जे आहे ते देऊ शकतो तर अशा पद्धतीची फवारणी फवारणी फवार पुन्हा एकदा सांगतो इमामॅक्टिन एक बेन्झोईड जे आहे ते आपल्याला दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला घ्यायचं आहे त्यानंतर अवतार जे आहे इंडोफिल कंपनीचा अवतार तर ते घ्यायचं आहे आपल्याला तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला त्यानंतर मायक्रोमीटर जर आपण घेतलं तर वीस ग्रॅम कोणताही मायक्रोमीटर वीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला घेऊ शकतात आणि फेरस झिंग जर घेतलं तर फेरस घ्यायचं आहे दहा ग्रॅम आणि झिंग घ्यायचं आहे दहा ग्रॅम या अशा पद्धतीनं ही फवारणी घ्यायची आणि त्यामध्ये एकोणीस एकोणीस जर तुम्ही वॉटर फॉलेबल खताचा वापर जर केला तर आपल्याला पन्नास ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला या प्रमाणामध्ये याचाही फवारणीद्वारे वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला रिझल्ट जे आहे ते खूप तात्काळ मिळतील आणि चांगल्या पद्धतीने मिळतील जमिनीतून एन पी के घ्यायला कमीत कमी फॉस्फेट घ्यायला कमीत कमी चार दिवस लागतात आणि ह्या स्टेजमध्ये फॉस्फेटची खूप पिकाला आवश्यकता असते आणि स्प्रेद्वारे जर आपण एन पी के दिलं तर एन पी के स्प्रेद्वारे फक्त आपल्याला चोवीस तासाच्या आत पिकाला उपलब्ध होत असतं त्यामुळे ज्या कंडिशनमध्ये पीक खालून एन पी के घेऊ शकत नाही त्याची पूर्तता होऊ शकत नाही त्या स्टेजमध्ये आपण सुद्धा एन पी केचा वापर चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध करू शकतो आणि आपलं पीक चांगलं डेव्हलप करू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्या त्यानंतर ऑल नोटिफिकेशन ऑन करा यानंतरची येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील धन्यवाद आभार आहे